नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला माहिती आहे की तलाठी भरती दोन हजार तेवीसकरिता फर्स्ट आन्सरशीट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुमच्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी आपले मार्क्स मोजलेले असतील निरनिराळ्या टेलिग्राम चॅनलवर आणि यूट्यूब कमेंट सेक्शनमध्ये विद्यार्थी आपापले मार्क्स सांगून राहिलेले आहेत तुम्हीसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलच्या कमेंट सेक्शनमध्ये आपले मार्क्स सांगू शकता ओके आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती दोन हजार तेवीसकरिता फर्स्ट नुसार बघा एक्सपेक्टेड कटॉप बघणार आहोत हा एक्सपेक्टेड कट ऑफ डिस्ट्रिक्ट वाईज राहणार नाही प्रत्येक डिस्ट्रिक्टकरिता म्हणजेच प्रत्येक जिल्ह्याकरिता वेगवेगळा कट ऑफ देणे वेगवेगळा एक्सपेक्टेड कट ऑफ देणे शक्य नाही म्हणून बघा एक सर्वसमावेशक कट ऑफ आपण देणार आहोत परंतु बघा कॅटेगरी वाईज हा कट ऑफ आपण देणार आहोत ओके प्रत्येक कॅटेगरीसाठी मेल आणि फिमेलसाठी हा कटॉप राहणार आहे म्हणून बघा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आता आपण वळूया आपल्या आजच्या कट तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत इथे बघा मी कॅटेगरीचे नाव लिहिणार ओके इथे कॅटेगरीचे नाव लिहिणार त्यानंतर इथे बघा मेल आणि फिमेलकरिता आपण एक्सपेक्टेड कटॉप बघणार आहोत ओके तर सर्वात आधी बघा पहिल्या नंबरची कॅटेगरी मी इथे ओपन कॅटेगरी टाकणार आहोत तर ओपन कॅटेगरीसाठी मेलसाठी बघा एक्स्टे एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकते तर एक्सपेक्टेड कट ऑफ राहू शकतो वन सेवन्टी टू वन सिक्स्टी टू टू वन सेवन्टी टूच्या मधामध्ये ओके एकशे बासष्ट ते एकशे बहात्तरच्या मधामध्ये एक्सपेक्टेड कटॉप हा राहणार आहे त्यानंतर बघा महिलांसाठी ओपन कॅटेगरी महिलांसाठी एक्सपेक्टेड कटॉप एकशे छप्पन ते एकशे सहासष्टच्या मधामध्ये राहणार आहे ओके ओपन कॅटेगरीनंतर आता आपण ओ बी सी कॅटेगरीसाठी बघूया ओके ओबीसी कॅटेगरी मेलकरिता बघा एक्सपेक्टेड कटॉप एकशे साठ ते एकशे अडुसठच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे तर फीमेलकरिता बघा एकशे बावन्न ते एकशे साठच्या दरम्यान हा कटॉप लागण्याची शक्यता आहे ओके तिसऱ्या नंबरवर बघा तिसऱ्या नंबरवर आपण ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी बघणार आहोत तर ई डब्ल्यू एससाठी पुरुषांकरिता म्हणजे मेलकरिता बघा एक्सपेक्टेड कटॉप राहणार आहे बघा सेम राहणार आहे जो ओ uh, बी सीकरिता राहणार आहे एकशे साठ ते एकशे अडुसष्ट आणि फिमेलकरितासुद्धा बघा ईडब्ल्यू कट कटॉप राहणार आहे एकशे बावन्न ते एकशे साठ मार्क्स ठीक आहे आता तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना वाटेल की मी सेम कट ऑफ सांगितलेला आहे ओबीसी आणि ईडब्ल्यू एससाठी तर सेम कट ऑफ सांगितलेला नाही असं सुद्धा होऊ शकते की ओबीसीच्या कटॉप एकशे सासष्ट लागणार आणि ईडब्ल्यू एसच्या कटॉप एकशे चौसठ लागणार ओके तर एकशे साठ ते एकशे अडुसठच्या दरम्यान दोघांचीही कट ऑफ लागण्याची शक्यता आहे ओके आता आता बघा चौथ्या नंबरवर चौथ्या नंबरवर आपण बघणार आहोत शेड्यूल शेड्यूल कास्ट बघा एस सीसाठी बघा मेल मेलसाठी कट ऑफ बघा एकशे पन्नास ते एकशे साठच्या दरम्यान लागण्याची दाट शक्यता आहे आणि फिमेलकरिता बघा एकशे चाळीस ते एकशे पन्नासच्या दरम्यान हा कट ऑफ लागू शकतो ओके आता आता बघा यानंतर आता बघा विद्यार्थी मित्रांनो एन टी कॅटेगरीसाठी एन टी कॅटेगरीमध्ये बघा सब कॅटेगरीज असतात या सब कॅटेगरीजपैकी एन टी बीच्या कट ऑफ हा कमी लागणार आहे ओके एन टी बीच्या ऑफ थोडा कमी लागणार आहे तर एन टी बीच्या ऑफ आपण बघून घेऊया एन टी बीमध्ये बघा मेलच्या ऑफ किती लागणार आहे आणि फिमेलच्या ऑफ किती लागणार आहे तर एन टी बीमध्ये मेलच्या ऑफ लागू शकतो एकशे छप्पन ते एकशे चौसष्टच्या दरम्यान ओके okay? मेलच्या कट ऑफ आणि एन टी बीमध्ये फिमेलच्या ऑफ लागू शकतो एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे छप्पनच्या दरम्यान ओके okay? हे झालं एन टी बीसाठी आता उर्वरित एन टी ते लिहितो बघा एन टी उर्वरित ओके एंटी उर्वरित आता यामध्ये ज्या उर्वरित एंटी कॅटेगरीज आहेत या सर्वांच्या कट ऑफ बघा ऑलमोस्ट सेम लागणार आहे आणि यामध्ये यांच्या कट ऑफ लागू यांच्या कट ऑफ बघा एकशे चौसष्ट एकशे चौसष्ट नाही बघा एकशे साठ ओके okay? एकशे साठ ते एकशे अडुसष्टच्या दरम्यान यांच्यासुद्धा कट ऑफ लागू शकतो आणि फिमेलच्या कट ऑफ बघा फिमेलच्या कट ऑफसुद्धा एकशे बावन्न ते एकशे साठच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे ओके तर एन टी आणि एन टी एन टी बी आणि एन टी उर्वरित अशा आपण दोन कॅटेगरीज करून मी तुम्हाला कट ऑफ सांगितलेलं आहे यानंतर बघा एक कॅटेगरी राहिलेली आहे ती म्हणजे बघा एस टी एस टी कॅटेगरीसाठी बघा मेल आणि फिमेल इथे लिहितो बघा मेल आणि फिमेल एस टी कॅटेगरी मेलच्या कट ऑफ बघा हंड्रेड प्लस आणि फिमेलच्या कट ऑफ लागणार आहे एट्टी प्लस ओके एवढे जर तुम्हाला मार्क्स असेल आणि तुम्ही पेसा क्षेत्रामध्ये आहात ओके okay, पेसाक्षेत्राचं सांगितलेलं आहे मी तुम्ही क्षेत्रामध्ये फॉर्म भरलेला असाल तर बघा तुम्हाला बघा जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही तुमचं होऊन जाणार आहे ओके okay, तुम्हाला खूप कमी मार्क्स लागणार आहेत ओके okay, तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व कॅटेगरीजचे एक्सपेक्टेड कटॉप बघितलेले आहे तुमचं मत माझ्यापेक्षा वेगळं असू शकते तुम्ही या एक्सपेक्टेड कटॉप तुम्ही या एक्सपेक्टेड कटॉफशी असहमत असू शकता तर तुम्हाला काय वाटते किती एक्सपेक्टेड कटॉप लागणार आहे ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता ओके आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत रहा या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका धन्यवाद